नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि अपूर्व दुनियामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बऱ्याच जणांना त्यांची जुनी वाचनाची आवड पुन्हा सुरू करायची असेल किंवा बऱ्याच जणांना ती नव्याने लावायची असेल, अशा वेळी बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की वाचनाची सुरुवात तर करायची आहे पण ती कोणत्या पुस्तकाने करावी। याचं उत्तर खरं तर प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार बदलत जातं। म्हणजे मला पर्यटनाविषयीची पुस्तकं वाचायला खूप आवडतात पण ती सगळ्यांनाच आवडतील असं नाही, पण काही विषय असे असतात जे सगळ्यांना आवडू शकतात। जसं काही मोटिवेशन देणारं पुस्तक असेल किंवा आपला उत्साह वाढवणारं पुस्तक असेल, साध्या सरळ बोली भाषेतलं पुस्तक असेल, आपल्याला स्वप्न बघायला लावणारं पुस्तक असेल किंवा रोजच्या घडामोडींवरती आधारित काही पुस्तक असेल किंवा कमी पानांचं पुस्तक असेल, तर आज मी अशाच एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे, काहीतरी नवीन। पुस्तकाचं नावच आहे काहीतरी नवीन आणि पुस्तक लिहिले लेखक नवीन काळे यांनी। या पुस्तकात 39 छोटे छोटे लेख आहेत, ललित लेख म्हणू पण सगळे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देणारे। मग विषय अगदी वेगवेगळे, आपल्या रोजच्या जीवनात घडणारे, रोजच्या घडामोडी किंवा सवयी, आपल्या बऱ्याचदा लक्षातही न येणाऱ्या अशा किंवा बऱ्याचदा आपण जास्त विचार न करता इग्नोर करणाऱ्या अशा, पण एकूणच आपल्या दृष्टिकोनात खूप फरक पाडणाऱ्या। मग अशा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमधला दृष्टिकोन बदलला, सकारात्मक केला, तर कधी आपल्याला रटाळवाणं वाटणारं किंवा अवघड वाटणारं आयुष्य एकदम सोपं आणि सरळ सुटसुटीत वाटायला लागतं। बऱ्याच जणांना हा दृष्टिकोन शोधायला आणि मग बदलायला खूप अवघड जातं, पण ते तेवढं कठीणही नसतं। एकदा बदल हवा हे आपल्याला पटलं तर आपण तो नक्की आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो। ते मनाला पटणं आणि आपल्याला जमेल तशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रचंड मेहनत न घेता सहजपणे जमेल तसे बदल घडवून आणणं आणि दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं हे तितकंसं अवघड नाही याची खात्री हे पुस्तक वाचताना आपल्याला प्रत्येक पावलापावलावर येते। आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक लेखाचे विषय अगदी वेगवेगळे, माणसांमधले नाते संबंध, निसर्ग, मृत्यू, दुःख किंवा सामाजिक भान आणि बरंच काही। उदाहरणच द्यायचं झालं तर आयुष्यातले वेगवेगळे टप्पे, त्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटत जाणारी वेगवेगळी माणसं आणि त्यांचं महत्त्व हे साध्या सरळ सोप्या भाषेत सांगणारा एक लेख, कालच्यापेक्षा आज थोडं तरी वेगळं जगलास का हे विचारणारा एक लेख, 99 क्लबचे मेंबर म्हणजे 99 सुख समोर असताना त्या एक नसलेल्या सुखाचा विचार करत असलेली 99 सुख विसरणारा माणूस, मनात येईल ते बोलून टाकायचं किंवा बोलता येईल तेच मनात आणायचं, अशा वागण्यामुळे होणारे फायदे, मुलाच्या आजारपणासाठी हवेत असं खोटं बोलून पैसे घेणारी बाई पळून गेल्याचं कळतं, तेव्हा या जगात एक मुलगा आजारी नसल्याचा झालेला आनंद सांगणारा एक लेख, अमरपट्ट घालून जगत असलेलो आपण, थोडक्यात जीवन ग्रँटेड घेऊन ते समरसून जगायला विसरलेलो आपण, एक दिवस असा अचानक येणार आणि शाळेत पेपर लिहिताना वेळ संपल्यावर जसा अचानक खसकन खेचून घेतला जायचा तसं आपलं आयुष्य क्षणभंगूर होणार याची जाणीव करून देणारा लेख, रिटायरमेंट नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर आधीच शोधून ठेवणाऱ्या कारखाने स्पाईनवरचा एक लेख, पुस्तक पब्लिश झाल्यावर यातले छोटे मोठे परिच्छेद सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर लेखकाच्या नावाशिवाय फॉरवर्ड व्हायला लागले, कोणत्याही लेखकाला राग येणारी किंवा हतबलता देणारी ही परिस्थिती। मग अशावी आपण काय करायचं, सरफडत बसायचं का यातूनही काही पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन पुढे जात राहायचं, यावर भाष्य देणारा एक छोटासा लेख। अशा प्रचंड वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आपल्याला नक्कीच विचार करायला लावतात। पुस्तक वाचून छान वाटतं, अजून काय हवं, कधीही कोणताही लेख उघडा आणि वाचायला सुरुवात करा। आयुष्यात आनंदी आणि सकारात्मक राहायचं तत्वज्ञान इतक्या साध्या सरळ भाषेत वाचायला मिळत नाही सहजा सहज। लेखक आपल्याला आपल्यासारखाच चुका करत शिकत जाणारा सामान्य माणूस वाटतो, तो आपल्याला काही करायलाही लावत नाही, म्हणजे सकाळी लवकर उठा, मेडिटेशन करा असलं काही सांगत नाही, तो फक्त आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायला सांगतो, सकारात्मक ठेवायला सांगतो। खरं तर सांगतही नाही, तो आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन देतो आणि आपलाही सकारात्मक दृष्टिकोन आपोआप होत जातो।
पॉझिटिव्हली हे जग बघायला शिकवतो किंवा आपण आपोआप बघायला लागतो. कधी काही छोटे छोटे प्रयोग करून बघायला लागतो. अगदी सोपे असे एखाद्याची काही गोष्ट सांगताना खडकन आपले डोळे उघडतो, तर कधी काही अवघड प्रश्नांची उत्तरं अचानक शोधून आपल्या समोर ठेवतो. लहान मुलांना एखादी गोष्ट पटवून देताना किंवा एखादी सवय लावताना समजावून देताना मोठे कसे ती एखाद्या गोष्टीच्या रूपात सांगतात. सहज सोप्या भाषेत ती गोष्ट लहान मुलं रिलेट करू शकतील किंवा त्यांना इंटरेस्टिंग वाटेल अशा शब्दात किंवा अशा गोष्टीत त्याचं रूपांतर करून सांगतात. मग मुलांना ते पटतही आणि मुलं तसा सकारात्मक बदल घडवूनही आणतात. तसंच काहीस लेखक या पुस्तकात आपल्याला पटेल, समजेल आणि इंटरेस्टिंग वाटेल अशा स्वरूपात काहीतरी सांगत असतो आणि आपलं मत किंवा आपले विचार बदलत असतो. हे पुस्तक घेताना मला या पुस्तकाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सहजच सापडलेलं हे पुस्तक उत्साह देणारं आणि इंटरेस्टिंग वाटणारं असं या पुस्तकात न आवडण्यासारखं असं मला तरी काहीच नाही. आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना आवडेल असं हे पुस्तक. तुम्ही वाचनाची सुरुवात या पुस्तकाने करू शकता आणि कुठल्याही वयोगटातला लोकांना आवडेल असं हे पुस्तक. आजकाल मोठी पुस्तकं वाचायचे पेशन्स बऱ्याच जणांना नसतात. त्यांना हलकं फुलकं, छोटस, कमी पानांचं आणि छान वाटणारं असं पुस्तक वाचायला हवं असतं. अशा लोकांना हे पुस्तक खूप आवडेल. पुस्तक कमी पानांचं असल्यामुळे एका बैठकीत संपणारं असं. पण माझ्या मते थोडं थोडं आनंद घेत, विचार करत, सकारात्मक बदल घडवत हळूहळू हे पुस्तक वाचायला हवं. असं केलं तर या पुस्तकाचा जास्त फायदा तुम्हाला मिळेल. तसंच दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा वाचतानाही हे पुस्तक कंटाळवाणं होणार नाही. काहीतरी नवीन. लेखक आहेत नवीन काळे. हे पुस्तक खूप छोटंसं आहे. पुस्तकाची एकूण पानं आहेत 125. पुस्तकाची किंमत आहे 150 रुपये. क्राफ्टर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे आणि याच्यात 30 छोटे छोटे ललित लेख आहेत. पहिली आवृत्ती निघाली होती डिसेंबर 2011. मी 2020 हे पुस्तक घेतलं होतं. ती 2015 तिसरी आवृत्ती होती. हे पुस्तक तुम्ही ग्रंथालयात जाऊन वाचू शकता, ग्रंथालयातून घरी आणू शकता, ऑनलाईन ऑर्डर करू शकता. बुकगंगा, अमेझॉन, अक्षरधारा अशा बऱ्याचशा ऑनलाईन ॲप्सवरती हे पुस्तक अवेलेबल आहे. तसंच किंडलवरती आधी सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक आहे. ई बुक स्वरूपात बुकगंगावर सुद्धा हे पुस्तक असेल. तुम्ही दुकानात जाऊन खरेदी करू शकता आणि हे घरात तुम्ही ठेवून कधीही कितीही वेळा वाचू शकता. याचं तुम्हाला कंटाळ येणार नाही. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत थँक्यू.